बोलण्यातला बिंदासपणा, गावरानबाज आणि मुद्देसूद मांडणीपेक्षा आगळपगळ संवाद, या त्रिसूत्रीवर भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघाला भाजपचा बाल्यकिल्ला बनवले. आतापर्यंत रावसाहेब दानवे या मतदारसंघातून 5 वेळा निवडून गेले आहे. मात्र आता याच जालन्यातून दानवेंना आव्हान देण्यासाठी एक मोठं नाव पुढे येत आहे. हे नाव दानवेंना आव्हान देणारे आहेच, मात्र त्यांना आसमान दाखवून जायंट किलर ठरणारे आहे. त्यामुळे दानवेंची जागा धोक्यात आहे का अशी चर्चा सध्या जालन्यात बघायला मिळत आहे. दानवेंची जागा धोक्यात आणणारे आणि भाजपचे टेन्शन वाढवणारे नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतलं आहे. जालन्यासह महाराष्ट्रभर त्यांचा सभांचा धडाका सुरू आहे. गावगावी मराठा समाज जरांगे यांच्या नेतृत्वात एकवटत आहे. जरांगे यांच्या निमित्ताने एरवी फारसा चर्चेत नसलेला जालना जिल्हा देखील मागील 4 महिन्यांपासून कमालीचा चर्चेत आलाय. जालन्यातील आणि महाराष्ट्रातील मराठा समाज सध्या जरांगेंचा शब्द म्हणजे अंतिम शब्द या भूमिकेत आला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या रूपाने जालन्याच्या राजकारणात नवीन नेतृत्व उभं राहत असल्याचं बोललं जात आहे. पण खरंच जरांगे पाटील विरुद्ध दानवे पाटील अशी लढत होऊ शकते का? झाल्यास तुल्यबळ लढत होईल का? आणि मुख्य म्हणजे आतापर्यंत राजकारणात न येण्याचे सांगणारे जरांगे पाटील कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली येणार, हे अनेक सवाल विचारले जात आहे. या सवालाची उत्तरं पाहूया या व्हिडिओमध्ये. जालना जिल्हा दानवेंचा बालेकिल्ला. गेले 20 वर्ष एक हाती गड राखलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना रिप्लेस करू शकेल असं नेतृत्व जालना जिल्ह्यात ना भाजपमध्ये तयार झालं ना विरोधी पक्षात. त्यामुळेच दानवे 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे 5 वेळा खासदार झाले. 2 वेळा केंद्रीय मंत्री झाले. मोठमोठ्या नावांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला, पण दानवेंवर जबाबदारी कायम राहिली. जालना मतदारसंघ 1999 पर्यंत कोणत्याही एका पक्षाचा बाल्यकिल्ला नव्हता. जनता पक्षाकडून 1977-80 साली पुंडलिक हरी दानवे निवडून आले होते. 1980-84 आणि 1984-1989 असे काँग्रेसमधून बाळासाहेब पवार विजयी झाले होते. 1989-91 साली भारतीय जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा विजयी झाले. 1991-96 साली काँग्रेसचे अंकुशराव टोपे, 1996-98 आणि 1998-99 भाजपचे उत्तमराव पवार निवडून आले. असे आलटून पालटून दोन्ही पक्षांना संधी देणाऱ्या मतदारसंघात 1999 मध्ये रावसाहेब दानवे विजयी झाले आणि तेव्हापासून निर्विवादपणे दानवे विजयी होत आले आहे. सध्याच्या परिस्थितीत जालना मतदारसंघात जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघाचा आणि छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड, फुलंब्री, पैठण अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या 6 ठिकाणी सध्या भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. महायुतीचं वर्चस्व, त्यात दानवेंचा प्रभाव अशा दोन्ही गोष्टींमुळे दानवेंचे पार्ट जड दिसत आहे. महायुतीचा भाग म्हणून सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापूरमधून नारायण कुच्चे, पैठणमधून संदीपान भुमरे आणि फुलंब्री मतदारसंघातून हरिभाऊ बागडे यांच्यावर रावसाहेब दानवे यांची भिस्त आहे. सामाजिक परिस्थिती देणार जरांगेंना ताकद. सध्या राजकीय परिस्थिती रावसाहेब दानवे यांच्या बाजूने असली तरी देखील सामाजिक परिस्थिती जरांगेंना लाभदायी ठरू शकते. या 6ही मतदारसंघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. मराठा समाजाच्या मताच्या जोरावर रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत 5 वेळेस हा गड राखला आहे. मात्र याच मतदारसंघातील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या भावनिक मुद्द्यावर मराठा समाज आपल्या बाजूने उभा केला आहे. SC आणि OBC समाज हे काही प्रमाणात जरांगेंच्या सोबत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जर दानवे विरुद्ध जरांगे अशी झाली तर दानवेंना फटका बसण्याची शक्यता आहे. जरांगे यांनी आरक्षणाचा भावनिक मुद्दा करून निवडणूक लढवली तर त्यांना मतदारांची साथ मिळू शकते. याशिवाय जालना विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांच्याकडे असून इथे बंजारा आणि OBC समाज मोठा आहे. त्यामुळेच जरांगेंना इथून मदत मिळू शकते. मात्र त्यांना OBC आणि मराठा समाजाची मोठ बांधण्याचा दिव्य पार पाडावं लागणार आहे. रावसाहेब दानवे यांना आव्हान देऊ शकेल अशा सक्षम उमेदवाराचा महाविकास आघाडीकडे वणवा आहे. यातूनच विरोधी पक्षांकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू असताना जरांगे पाटील हा सक्षम पर्याय असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे. परंपरेने हा मतदारसंघ आघाडीतील काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीने किंवा वंचित बहुजन आघाडीने घेतला तर जरांगे पाटील यांचे मन वळून उमेदवारी दिली तर हा मतदारसंघ राखता येईल असं चित्र आहे. आंतरवलीतील लाठीचार्ज नंतर जरांगे पाटील यांना
काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला होता. प्रकाश आंबेडकर फॅक्टर महत्त्वाचा. जालन्यात प्रकाश आंबेडकर यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतं. 2019 वंचितच्या उमेदवारांनी इथून 77,000 मतं घेतली होती. नुकतेच आरक्षणासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला जारंगे पाटील यांनी ऐकला आणि तो अंमलातही आणला. त्यामुळेच अनुसूचित जातींची सहानुभूती मिळण्याची त्यांना शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा वंचित बहुजन आघाडीने सोडून घेतली तर मोठ्या प्रमाणात मराठा, दलित, मुस्लिम असा जरांगेंना पाठिंबा मिळू शकतो आणि महाविकास आघाडीची रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची रणनीती यशस्वी होईल. इतरही उमेदवार चर्चेत. 2024 लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही काही नावे चर्चेत आहेत. आमदार राजेश टोपे यांचा घनसांगवी विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात आहे. परंतु जालना लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या विषयी निघाला की राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा होते. शिवाय दिवंगत पुंडलिक हरी दानवे यांचे सुपुत्र आणि भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे देखील नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून 3 वेळेस ते आमदार राहिले आहे. यासोबतच पैठणचे माजी आमदार संजय वाकचौरे यांचे देखील नाव इच्छुकांच्या यादीमध्ये आहे. जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे विरुद्ध मनोज जरांगे पाटील अशी जर लढत झाली तर यामध्ये कोण विजयी होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.